शिवसेना के वरिष्ठ पदाधिकारियों ने एक संवाददाता सम्मेलन में आरोप लगाया कि शिवसेना के पदाधिकारी धीरे धीरे कम होते जा रहे हैं, क्योंकि नागपुर जिले के ग्रामीण क्षेत्रों में शिवसेना के वरिष्ठ पदाधिकारियों को बेदखल किया जा रहा है। विश्राम गृह सावनेर में आयोजित जिला स्तरीय प्रेस कॉन्फ्रेंस वरिष्ठ शिव सैनिकों विनोद जीवटोड़, उत्तम कापसी, किशोर राय, रितेश हलोंडे, संतोष केची आदि की उपस्थिति में राजू पर उनकी निष्क्रियता के कारण हुई। हरने और उनके सहयोगी पदाधिकारी शिवसेना जिले में युद्ध के मैदान में जा रहे हैं। जिला प्रमुख शिवसेना को संगठन में जगह देकर जिला शिवसेना को समिति कंपनी बनाने की साजिश कर रहा है। इस अवसर पर संदीप बर्डी, शिवसेना के पूर्व सरपंच नामदेव मोरे, खापा नगर पालिका के पूर्व महापौर भूपेंद्र कोसी, विजय पोटोड़े, तिलक शिरसा, संजय निर्मलकर, रविंद्र कटकर, दिवाकर कड़ू, लाला यादव, जीतू बानी, छोटू सिंह, मिलिंद कुर्वे, रोशनी चौधरी, विशाखा शिलारे, राधेश्याम गावंडे, शिवदिन देशमुख, प्रशांत कामोन, आशीष धोटे, युवराज कुम्हारे, आशीष ढंडोले, सुहास लाड, स्वप्निल लाड़ेकर सहित सैकड़ों कार्यकर्ता उपस्थित थे। 7-8 वर्षापूर्वी जी पदाधिकाऱ्यांचे फेरबदल झाले, तोपर्यंत शिवसेनेची परिस्थिती जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस नंतर आमचा यांना जबाबदारी दिल्यानंतर आज शिवसेना जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य एकच आहे, फक्त तोही रामटेक। बिलकुल घेतला पाहिजे आणि आम्ही त्यांना यांच्या सूचनासुद्धा केल्या आहेत। ते पक्षाचे खासदार आहे आणि केलं पाहिजे, जबाबदारीनं केलं पाहिजे। आम्ही वेळोवेळी याची जे काही माध्यम आम्हाला मिळालं त्या माध्यमातून आम्ही वरती प्रयत्न केलेला आहे। 2013 जेव्हा काम करत होतो तेव्हा लोकांना सगळ्यांना माहीत होतं की संपर्क प्रमुख कोण आहे, जिल्हा प्रमुख कोण आहे, उपजिल्हा प्रमुख कोण आहे, सगळ्यांना माहीत होतं। पण आता जे माझे शिवसैनिक काही माझ्या ऑफिसमध्ये आहे सावनेर विधानसभा क्षेत्रात, काही कोणाच्या तहसीलचं काम असते, कोणी काही असते, ते विचारतात आम्ही कोणाकडे जावं, ते विचारतात का जिल्हा प्रमुख कोण आहे, उपजिल्हा प्रमुख कोण आहे, ते स्वतः विचारतात। तर आम्ही काय दशा आमची अशी आणून ठेवली का त्या शिवसैनिक जे तळागाळातले जे म्हणजे ग्रामीण भागातून येतात त्यांच्या म्हणजे कुठं काही कार्यच नाही होऊ शकत अशी परिस्थिती ह्या लोकसभेमध्ये, आणि हे सगळं आणण्याचं कारण जिल्हा प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख।